सेवाग्री देवस्थान ट्रस्ट पुसेगाव। यात्रेची तयारी म्हणलं तर गेले 15 दिवस सेवाग्री देवस्थान ट्रस्ट व पुसेगावचे सर्व ग्रामस्थ व बैलगाडी कमिटी आमची या ठिकाणी अहोरात्र कष्ट करून सर्व मैदान व्यवस्था असेल, जाहिरात विभाग असेल, बॅरिकेड्स असेल, गॅलरीज असतील, सर्व गोष्टीचं या ठिकाणी नियोजन एक अगदी नेटकं आणि नियोजनबद्ध चाललं आहे। गेल्या वर्षी जरा लंप्या आजारामुळे अचानक परमिशन मिळाल्यामुळे गडबड झाली होती, त्या सर्व गोष्टीचा अभाव किंवा त्या गोष्टी सगळ्या बाजूला सारून आम्ही या ठिकाणी हिंदकेसरी मैदान एकदम पारदर्शकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्या मैदानावरती नवीन उपाययोजना काय केल्या? नवीन उपाययोजना म्हणलं तर ह्यावर्षी बॅरिकेडच्या आपण योजना केल्या आहेत, परत गॅलरीज आपण 200-200 पुढ्या दोन्ही बाजूला केल्या आहेत, आणि जर उशीर झालाच तर मर्क्युरी आणि लाईटची व्यवस्था आपण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केली आहे। आपण रेनपाईपची व्यवस्था केली आहे या ठिकाणी। तुम्ही जी रेनपाईप लावलेत ते कशा साईड लावलेत? पाठीमागे जी रेनपाईप लावली निकाल पाठीवर सगळे पब्लिक येतात ना, ते थांबून आहेत तिथं, आणि सगळ्या निकालाला सुद्धा काय अडथळा येऊ नये, निकाल व्यवस्थित पारदर्शक आमच्या कॅमेऱ्याचा दिसावा प्रत्येक गाडीला, त्यासाठी लावलेलं आहे त्या पाय। तर आता जे बघायसाठी जे पब्लिक येणार आहे त्यांच्यासाठी काय आव्हान? येणाऱ्या पब्लिकनं बॅरिकेडच्या आत अजिबात येऊ नये, गॅलरीत जास्तीत जास्त उपयोग करावा आणि देवस्थान कमिटीला सहकार्य करावं। मैदानातले शरीरचे निकाल खाली एक स्क्रीन आणि कॅमेरा लावलेला आहे आम्ही, वर दोन्ही साईडला दोन कॅमेरे लावलेत, वर दोन मोठे स्क्रीन लावलेले आहेत। खालचा जे सुट्टीचा कॅमेरा आहे तो वरती लाईव्ह असेल का? हो दिसणार ना, खालचा वर दिसणार, वरचा खाली दिसणार। म्हणल्यावरती पब्लिक खूप जास्त प्रमाणात येतं पोहोचवलं म्हणजे पहिल्यापासून तर काही वेळेस गेल्या वेळेस थोडस बॅरिकेड नव्हता त्यावेळेस आहे, पण पब्लिकला आवड घालण्यासाठी काय उपाय स्वयंशीर तर आमचे पुसेगावचे जवळजवळ 400-500 असतातच, पण ह्यावर्षी काय एकमेकाचे वाद होणार आहेत ग्रामस्थांचे आणि बाहेरच्या येणाऱ्या पब्लिकचे, त्यासाठी बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे। आणि माझं सगळ्या प्रेक्षकांना असं आव्हान आहे की कुठलेही वादविवाद न करता आपलं चांगल्या प्रकारे आनंद ह्या बैलगाडीचा लुटावा अशी विनंती करतो मी। आता एवढं मोठ्या प्रमाणावर बैलगाडी येणार आहे तर किती गट खाली जातील सुरुवातीला? प्रत्येक वेळेला 5-5 गट आम्ही खाली सोडणार आहे। एकच गाडी घेऊन जाणार, एकच माणूस खाली गजर सिस्टम आहे हो आहे ना। निकाल कसा आहे म्हणजे आता अवयव ज्याचा पुढे असेल ना, पहा प्रत्येक बैलाचा जो अवयव पुढे असेल त्या प्रश्नाने आमचा पुशाच्या मैदानाचा ते खासियत आहे। तोंड पुढे आलं तरी तोंडाचा, पाय आला तर पाय, जे कॅमेरे जाऊ पुढे दिसेल तो निकाल। लॉबिटाचा निकाल कसा? लॉबिटा जर खाली असेल तर तो निकाल नाही लावा, निकालच नाही। सुटताना जरी फॉल झाला तरी निकाल बाद गाडी शासनाच्या ज्या ज्या नियम अटी असतील त्या पूर्ण या ठिकाणी पालन केलं जाईल। आता एवढ्या लांबूनची बैल येणार आहेत, आज येतील किंवा उद्या सकाळी लवकर त्यांच्यासाठी काय सुविधा केली? इथं आता जेव्हा संध्याकाळी मुख्यमंत्री त्यांना पाण्याचे टँकर आम्ही पुरवणार आहे, पार्किंगचे बोर्ड आता आम्ही संध्याकाळी लावणार आहे सगळे, फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग वेगळ्या ठिकाणी करणार आहोत आम्ही। त्यांनी ऑनलाईन गाड्या नोंद केल्या, उद्या मैदान किती वाजता चालू होईल आणि म्हणजे त्या लोकांनी किती वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे? उद्या सकाळी बरोबर पहिला फेरा बरोबर 8 वाजता चालू होईल, त्यासाठी आमचं सगळं नियोजन पूर्ण झालेलं आहे। आज म्हणतो आपल्या नोंदणी आज 6 वाजेपर्यंत नोंदणी आहे, त्यानंतर आमचं नियोजन चालू होईल उद्याच्या एका कार्यक्रमाचं, आणि उद्या सकाळी 7 वाजता लॉट पाळायला सुरुवात होईल आणि 8 वाजता बैलगाडीचा पहिला फेरा होतो। ज्यांनी ऑनलाईन लोन केले त्यांनी कमीत कमी 6-7 वाजेपर्यंत पोहोचलं पाहिजे। आतापर्यंत साधारण किती गाडी नोंद झाली? आतापर्यंत साधारणपणे 900 पुढे गाडी नोंद झाले आणि 1200 आसपास गाड्या जातील नोंद होती असा अंदाज आहे। संध्याकाळी आज शेवटचं टायमिंग किती? 6 वाजे। लॉट पाडायच्या लॉट सगळे इन कॅमेरा आणि आम्ही सगळे चेअरमन
आमच्या संयोजकांनी यात्रा कमिटीनं चेअरमन साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एवढं सुस्पष्ट नियोजन केलंय, जरी गाड्या कितीही आल्या, अगदी आम्ही 1000 ते 1200 गाड्या घरी धरले पहिल्यापासून, जरी 1300 ते 1400 गाड्या आल्या तरी आमचं नियोजन पूर्ण आहे। तेवढ्या गाड्या पूर्णसाठी एवढ्या ट्रॅक तयार केले। आणि खास बाब म्हणजे आमचं हे गाड्यांचं मैदान नुसत्या महाराष्ट्राला नाही तर देशाला एक आदर्श मैदान होईल, यासाठी कितीतरी गाड्या आल्या तरी फायनल हा आमचा उद्या संध्याकाळीच होणार अंधार पडण्यापूर्वी, याची खास सगळ्यांनी नोंद घ्या। आता 14 ट्रॅक आहेत, 14 गरज पडली तर वापरणार बाबा। सगळं रोलिंग केलेलं आहे सगळं आमच्या कमिटीनं, सगळं सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी पाणी मारून रोलिंग करून म्हणजे क्रिकेटचं ग्राउंड जसं बनवायचं तसं बैलगाडीचं मैदान एवढा बनवलं नाही, म्हणजे बैलाला साधा एक दिवस। तर गाडा मालकांना दोन गाड्या जर समान उतरल्या तर त्यासाठी काय नियम असतात? त्या वेळेनुसार आम्ही यात्रा कमिटी निर्णय घेणार आणि बैलाचा अवयव थोडाफार पुढं मागं राहतोच, तरी जर समान वाटलं तर त्यावेळेला निर्णय आम्ही घेऊ आमच्या यात्रा कमिटी किंवा आमचे पंच घेतील आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, कारण पुसेगावच्या आखाड्याचं खासियत आहे पंचांचा निर्णय हा अंतिम असतो। गाडामार्कांनी वेळेत गाड्या सगळ्या आज इथं आणून आपल्या मुक्कामी राहाव्या द्या आणि ज्या ज्या सकाळी अड्डा पुकारला जाईल त्या सकाळी त्या वेळेत हजर राहू, अन्यथा गाड्या ह्या बाद केल्या तर त्यांनी वाईट वाटून घेऊन एवढी विनंती करतो। कारण चालणार नाही कुठलंच नाही, तर जवळपास असं नाही कुठे महत्वाचं म्हणजे शासनाच्या नियमाच्या अधीन राहून आम्ही सगळं नियोजन केलंय, संबंधित विभागानं सगळी या ग्राउंडची पाहणी केलेली आहे, त्यांच्याही परमिशन घेतलेली आहे, त्यामुळे इथं कुठलंही बाकीचं असं विहीर ओढा ओघळ असं नाही असं नमूद केलं नाही, शासनाची परमिशन घेतलेली आहे, बाकीची काळ नाही।